कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे जीव माझा गुंतला। या मालिकेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे। या मालिकेने आजवर त्यांच्या कथानकाने चाहत्यांना खुर्चीत खिळवून ठेवलं। अंतरा मल्लारची प्रेम कहाणी प्रेक्षकांना विशेष भावली। घर व करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी अंतरा या मालिकेतून पाहायला मिळाली, तर रिक्षा चालवणारी अंतरा आणि बिझनेसमॅन मल्लार यांची अनोखी प्रेम कहाणी पाहणं रंजक ठरलं। अनेक संकटानंतर एकत्र आलेले अंतरा व मल्लार यांच्या नात्यात बरीच नवनवीन वादळं येत गेली। अंतरा गरोदर असल्यापासूनच तिच्यावर अनेक संकट ओढावलेली पाहायला मिळाली। तिच्या पोटातलं मूल मारण्यापर्यंत सर्व कुरघोडी श्वेताने केल्या। श्वेता ही अंतराची बहीण दाखवण्यात आली आणि वेळोवेळी ती अंतराच्या बाबतीत रोज नव्या कुरघोडी करताना दिसली, त्यामुळे प्रेक्षकांनी मध्यंतरी मालिकेला ट्रोलही केलं होतं। जीव माझा गुंतला मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याची बातमी समोर आली आहे। नुकतीच अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली। यात तिने मालिकेच्या शेवटचा सीन टेलिकास्ट झाला असे म्हणत आठवणी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत। त्याखाली दिलेल्या कॅप्शनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। अंतराने कॅप्शन देत म्हटलं, आज जीव माझा गुंतलाचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला। अंतरा मल्हारचा प्रवास जरी संपला असला तरी योगिता सौरभचा प्रवास सुरू झाला आहे। अंतरा मल्हार सारखं योगिता सौरभवरही असंच प्रेम कायम देत राहा। आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल व आशीर्वादाबद्दल धन्यवाद, असं म्हणत योगिताने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।